नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. महाड तालुक्यातील दासगाव हे शिवकालीन ऐतिहासिक बंदर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दासगाव बंदरातून शत्रूवर करडी नजर ठेवली जात होती. दासगाव गावातील अनेक नागरिक कामधंद्यानिमित्त इतरत्र स्थायिक झालेत. येथील स्थानिक युवक एकत्र येऊन त्यांनी भोईवाडा इथे भोई राजा माझा दर्याचा राजा या होळी स्पर्धेचं 13 फेब्रुवारी रोजी आयोजन केलं होतं. श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप दासगाव यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या या होळी स्पर्धेमध्ये अनेकांनी भाग घेऊन या स्पर्धेची रंगत वाढवली होती. त्याचबरोबर लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं होतं. दासगाव गावातून अनेक खेळाडू यासह विविध क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर चमकलेत. या सर्वांची गावाने नोंद घेतली असून निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या दासगाव गावात इतरत्र स्थायिक झालेल्या नागरिकांनी परत येण्यासाठी इथल्या नागरिकांनी साथ घातली आहे. नमस्कार, मी अक्षय अशोक मिंडे, दासगाव भोईवाडी इथला रहिवासी आहे. पारंपरिक होळी स्पर्धा आयोजित करण्याचं हे आमचं दुसरं वर्ष आहे. दासगाव हे ऐतिहासिक काळामध्ये ऐतिहासिक बंदर होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या जो हा दासगाव तो दौलतगड आहे आपला इथं वरती, त्या दौलतगडाला खास विशेष महत्त्व होतं. त्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये आपले रस्ते दळणवळे ते पाण्यामार्गे व्हायचं, जलमार्गाने व्हायचं, रस्त्याने व्हायचं नाही. तर त्यावेळी ही सावित्री नदी आपली जी बाणकोटची खाडी आपण तिला म्हणतो, तर ह्या मार्गाने वाहतूक व्हायची. आणि त्याचं कारण असं आहे की रायगड आपल्याला जवळ आहे आणि दौलतगड ह्याचं दोघांचं जे विशिष्ट नातं आहे ते तुम्हाला नातं सांगतो. कारण असं आहे, जर महाराजांच्या काळामध्ये मुघल सत्ता होती, जिंजी मुरुडला हे होती, जिंजी होतं ना, जिंजी होता आणि तो जिंजी सत्ता होती, तो एरिया जो आपण जो खालचा येतो तो एरिया येतो. त्याच्यानंतर जो आपला रायगड येतो, आपला जो मराठा समाज आहे, आपल्या महाराजांचे जे सैन्य आहे तो प्रामुख्याने येतो. त्यामुळे आपला जो दासगाव आहे, जे समुद्रमार्गाने जर शत्रू किंवा मित्र जर आले तर ते ओळखण्यासाठी ह्या दौलतगडाचा वापर केला जायचा. आणि ते कसं ओळखलं जायचं, तर त्याचं कारण असं आहे की आपला दौलतगड हा टेहळणीबुरुज म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्यावर असं आहे की रायगडावर ही सूचना कशी पोचते, जेव्हा इथं धूर पेटवलं, इथं आग पेटवली जायची, ती जायची सोनगडावर, सोनगडा मल्हारगड चांभारगड नातेनंतर रायगड, त्यामुळे त्या तिथे रायगडावर सूचना पोचायची की जलमार्गाने सैन्य येतं, ते मित्र आहे का शत्रू आहे ते ते रायगडावर ओळखलं जायचं. त्याच्यानंतर दासगावला अजूनही आठवड्याचा सुक्या मासेचा बाजार भरतो आणि तो अजून भरतो आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं ते दासगावला आहे त्याचं भौगोलिक महत्त्व आहे, कारण भूगोलच्या आजही भूगोलाच्या पुस्तकामध्ये दासगावचं नाव आहे, ऐतिहासिक बंदर आहे. आणि त्याच्यानंतर मग हा दासगावमध्ये भोई समाज बहुसंख्य आहे. भोई समाजाचा जर ओळख म्हटली खरी ओळख, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पालखीचे भोई, त्याच्या अगोदर पण सगळे आपले जे महाभारतापासून जो येतो, जे म्हणजे जे महाभारतापासून भोयांचा उल्लेख आहे, त्याच्यानंतरचं सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर उदरनिर्वाहाचं साधन हा शेती आणि मासेमारी या दोन ह्याच्यावर दोन गोष्टींवर अवलंबून आहे. शेती होते, मासेमारी अजून करतात भोई समाज हा बहुतेक ठिकाणी ह्या नदीच्या किनारी तुम्हाला वसलेला दिसेल. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला चार मित्रांना संकल्पना आली होती, चारही मित्र ते आता स्पर्धेत सहभागी आहेत, मी पाचवा आहे त्यात. त्यांनी संकल्पना सगळ्यांना डिस्ट्रीब्युट केली, सगळ्यांना आवडली. त्यानंतर गेल्या वर्षी आम्ही स्पर्धा पार पडली, सगळ्यांना संकल्पना आवडली. ह्या वर्षी आम्ही थोडं व्यापक स्वरूप द्यायचा प्रयत्न केला, काही संकल्पना आम्ही नव्याने ॲड केल्यात. त्याचं दुसरं कारण आम्हाला असंही होतं की जे गाव सोडून जे शहरा ठिकाणी नोकरी धंद्यासाठी जातात ते गावाकडे शक्यतो येत नाही. आपलं कोकण एवढं सुंदर आहे, कोकणाला स्वर्गाची भूमी म्हटलं जातं, श्री परशुरामांची भूमी म्हटलं जातं. त्या भूमीचा मार्ग सोडून ते शहरामध्ये जातात, गावाला विसरतात. तर त्या सगळ्या चाकरमानांना जे गाव सोडून गेल्या त्यांना एक गावाकडे आणण्याचा एक मूळ उद्देश आहे आम्हाला की गावात या, तुम्ही गावामध्ये अजूनही चांगले कार्यक्रम होतात. त्यांनी कालांतरने जसंजसं आपण औद्योगिकीकरणाकडे चालतो आहे तसं जसं आपले काही जण आपले गावाकडची शेतजमीन ओढे असेल पारंपरिक व्यवसाय सोडून शहराकडे जातात, तर तेच आमचं उद्दिष्ट आहे की तुम्ही कोणत्या कारणास्तव गावामध्ये या, आपला जो परंपरा आहे, आपला पारंपरिक व्यवसाय आहे तो जपून ठेवूया, कारण पुढच्या पिढीला तो अवगत होणार आहे. जर आपणच सगळं सोडून दिलं तर पुढच्या पिढीला काही कळणार नाही आहे. आणि हा आमचा प्रयत्न आहे, सगळेजण एकत्र गुण्यागोविंदाने राहावं हीच सर्वांची इच्छा आहे. सगळेजण आनंदाने आमचा दासगावमधील भोई समाज बांधव सगळं आनंदाने इथं ही स्पर्धा आयोजित करतो. सगळे दिसतात, सगळे तुम्हाला यंग जनरेशन पण दिसेल, तरुण पिढी दिसेल, म्हातारी पिढी दिसेल आणि बालगोपाल. वादळवारा लाईव्हसाठी नितेश लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, महाड.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.